नमस्कार सर. सर आम्ही लातूरून आलो आहे, माझी मिसेस पण सोबत आहे. सर मी गव्हर्मेंट सर्वंट आहे, टीचर पण आहे. सुट्टी मिळत नव्हती सर, तुमचा कोर्स 4 दिवसाचा होता, आम्हाला सुट्टी किरकोळ असतात फक्त 3. आणि मग मिसेसने म्हटले की सर्वही उलाले मला, परंतु थोडंसं काहीतरी बारीक सारीक चुका उलाली आहेत लक्षात येईल. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही म्हणलं, तर सरांचा क्लास करायचे. डायरेक्ट 10 दिवसाची सुट्टी टाकली आणि तुमच्या कोर्सला आलो सर. 10 दिवसाची अधिकृत सुट्टी काढून आता मला काही वेळ मिळत नाही जॉबमुळे तेवढं, त्याच्यामुळे जास्त माझं काही त्याच्यावर लक्ष नसतं. कधी मध्ये ऑप्शन केले मी, कधी प्रॉफिट लॉस हा, पण तो जास्त काय नाही, परंतु मिसेसने केले. आणि मला वाटतं सर 10 वर्ष जवळपास, कमीत कमी 10 वर्ष लेट झाली तुमच्याकडे यायला. आम्हाला मी 8-10 वर्षापूर्वी मला आठवते, कधीतरी दुपारी 1:30-2 वाजता जेवायच्या टायमाला TV वर तुमचा कार्यक्रम असायचा. मला वाटायचं हे माणूस काय सर लगेच असं मी प्रामाणिकपणे सांगतो सर, काय सांग काहीतरी सांगत असं. आता 8-10 वर्षानंतर आठवलं मला ती गोष्ट. हे ह्या व्यक्तीचे व्हिडिओ मी मागं पूर्ण ऐकलेत म्हणलं. खरं तर हे आपल्याला लॉकडाऊनच्या वेळेस माहिती व्हायला पाहिजे होती किंवा लक्षात यायला पाहिजे होतं आपलं लेट झालं आहे म्हणलं. तर असू दे म्हणलं, उशीर जरी झाला तरी काय हरकत नाही, काय हरकत नाही. परंतु सर आपल्याला ईश्वर दीर्घायुष्य देव. आपण जे एवढ्या लोकांचे सर्वांचं जीवन घडवण्याचं काम करत आहात, तुम्हाला जे माहीत आहे नॉलेज ते तुम्ही प्रामाणिकपणे इथं सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करता. बहुतांशी माझ्या अनुभवानुसार लोक खरं सांगत नाहीत सर, परंतु तुम्ही हजारो लाखो करोड रुपये घालून जे शिकलात ते आप काही फीस एक प्रमाणामध्ये घेऊन ज्या जे देत आहात, तर ईश्वर तुम्हाला भरभरून आयुष्य निश्चितपणे देईल. आणि आज जेवढे काही इथं आलेले आहेत ते पण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतील, निश्चितपणे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल देखील या ठिकाणी आपल्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून चांगला झालेला आहे. आणि थोडक्यामध्ये जर सांगायचं सर की आम्ही अक्षरशः ज्या नको त्या गोष्टी भरपूर केल्यात करायच्या म्हणताना, अगदी कायद्याला कोळून पण पेलो, अगदी प्रशासनामध्ये विरोध पण केला, हायकोर्टामध्ये पिटिशन पण केल्या. म्हणलं की आपण नको त्या गोष्टीमध्ये एवढा वेळ घालवला, एवढे पैसे घालवले, 55,000 फीस काय, म्हणजे तसं बघितलं तर तुमच्या या ज्ञानाला काहीच नाही. तर एवढंच सांगून आणि तुम्हाला परत एकदा दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो, एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.